मराठवाड्यातील दोन नंबरची मोठी बाजारपेठ असलेल्या गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशनच्या अंतर्गत कांदा व्यापाऱ्याला दोन दिवसांपूर्वी बेमुदत बंद पुकारण्यात आला असताना तो संप मागे घेण्यात आला असून बाजार समितीचे संबंधित अधिकारी किंवा राजकीय पुढाकाराचा कोणताही दबावाला बळी न पडता शेतकऱ्यांच्या हितार्थ व्यापाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. यावेळी किशोर पाटील नरोडे यांनी सांगितले की आम्ही बेमुदत संप करण्याचा जो निर्णय घेतला होता आमच्या काही अटी मान्य होत नव्हत्या, परंतु शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्ट्या विचार करून आम्ही सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने हा निर्णय मागे घेण्यात आला असून यावेळी कांदा आडत व्यापारी रतिलाल मुणोत, विक्रम गोंडे, नवनाथ गायकी, कृष्णा करहाळे सह व्यापारी यावेळी उपस्थित होते. आपले जे परेशान होते, मार्केटमध्ये माल आलेला होता भरपूर, ते आम्हाला खूप चांगला लागला नाही. सगळं व्यापाऱ्याला शेतकऱ्याची अडीअडचण होती, पिकाला सगळेच परेशान होते ते होते, त्यामुळं आम्ही आमचा शेतकऱ्याचं दुःख जाणून आम्ही आमचे सगळे व्यापाऱ्यांना मीटिंग करून कोणत्याही राजकीय पुढारीचा या कोणत्या मार्केट कमिटीच्या याच्यात आम्ही दबाव न करून आम्ही शेतकऱ्याची अडचण समजून और आम्ही जे काम केलेलं आहे तर आम्ही शेतकऱ्याच्या अडचणी जाणून व्यापारी जाणून आम्ही तकलीफ देऊ नये म्हणून आम्ही ते दबावाकरता कोणत्याही पुढारीच्या न येताना आम्ही आमच्या व्यापारी संबंधांना आम्ही संप मागे घेतला. प्रकाश सातपुते, स्टार महाराष्ट्र न्यूज, गंगापूर.